पहिला श्रावणी सोमवार निमित्त श्री ग्रामदैवत कलमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंदिरात कलमेश्वर मूर्तीला पुष्पहार अर्पण करून लिंगास रुद्राभिषेक मंत्रोपचार पार पडले. दरम्यान सरपंच अंबादास देवकते यांच्या हस्ते पूजा पार पडली. यावेळी उपसरपंच भरमनाथ घोडके, सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ पाटील, बाबू जगताप, वनप्पा बिराजदार, ग्रामविकास अधिकारी बसवराज झुंजा, राजकुमार कापसे, रामचंद्र इंगळे, उमेश पुजारी, लक्ष्मण राजुरे, वेदमूर्ती चंदय्या स्वामी, मल्लय्या स्वामी, सिद्धय्या स्वामी, श्रीशैल फुलारी, रामचंद्र फुलारी आदींची उपस्थिती होती. यावेळी वेदमूर्ती चंदय्या स्वामी यांनी श्री ग्रामदैवत कलमेश्वर मंदिराविषयी अधिक माहिती देताना प्राचीन काळापासून हेमाडपंथी असलेल्या या मंदिरात श्रावण मासात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. ಶಿವಗ ಸಾಂಭಗ ಬುದ್ಧಿಲ್ಲೇಳ ಹೀನ ಕುಲದ ಪಾವನ ಮಾಡಿ ಏನು ಅರಿಯದ ತಂದನ ನಿನ್ನ ಹೀನ ಕುಲದ ಪಾವನ ಮಾಡಿ ಏನು ಅರಿಯದ ತಂದನ ನಿನ್ನ ಮೇನ ಮಸಳಿ ಮಾರದ ಬಿಡಿಸಿ ಮಾನದೊಳಗ ಇಟ್ಟನ ಬಾರೆ ಶಿವ ಸಮಸ್ತ ಸುರೇರ ಜವಳಿಯ ಗ್ರಾಮದೇವತಾ ಶ್ರೀ ಗುರು ಕಲ್ಮೇಶ್ವರ ಪರಮಾತ್ಮಂತ್ರದ ಮಂದಿರ. ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ರುದ್ರಾಕ್ಷತ ಮತ್ತು ಸಹಸ್ರ ಬಿಲ್ವಾರ್ಚನ ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಜರುಗುತ್ತಾ ಇದೆ. ಆದ ಕಾರಣ ಈ ಸಕಲ ಸದ್ಭಕ್ತರು ಈ ಜಾಗೃತ ಕಲ್ಮೇಶ್ವರ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ದರ್ಶನ ತೋಡು ಎಲ್ಲರೂ ಪುನೀತರಾಗುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈ ಗ್ರಾಮ ದೇವತದ ಧೈರ್ಯತ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇತರ ಸುತ್ತಮುತ್ತ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸುದ ಈ ಜಾಗೃತ ದೇವರದು ಪ್ರಸಿದ್ಧ. ಆದ ಕಾರಣ ಈ ಶ್ರಾವಣ ಮಾಸ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ನಮ್ಮ ಗುಡಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ.